हरे कृष्ण सभी वन्य भी अयोध्या राम मंदिर पुनर्निर्माण साठी देशम सभी कड़े भी एक राम कथा नु चलीच तो एक नमी हाँ सभी जना भी आता दरोज रामायण तर ऐकान जावाच आई रामायण ऐकान जावाम पहला रामायण कतर काय तिना हमी का देख नु तिनु कऊ हमने अर्थ कर ले नु आई एक जरा मने गलो एक दोन वातो हो बोला नु प्रयत्न करूच रामायण क्या हमने ऐकी कनच एक नमोनी मन ने खुशी होच राम नु नाव ऐक्यात्रच हमार मन ने खुशी होच त्रेता युग नो राम युगच बदली तर भी आज सभ्यवन ने भी हमने एवडू कसा साठी प्रीत रामायण कतर हमने कसा साठी एवडू भक्ति अवच आई सभ्य भी जरा हमें कल लेवा प्रयत्न करा हाँ रामायण स्टार्ट वानूच श्रवण कुमार ना कथा थी श्रवण कुमार ने अंध माता पिता असच वृद्ध देवी यानी ते वृद्ध माता पिता नु सेवा करतो अस श्रवण कुमार ये दा तो तीर्थयात्रा कई कम बोली कन झोलनी बांधी कन इकड़े तिकड़े मायबाप ने बटाली कन तीर्थयात्रा बल्ली कन जाच तो तीर्थयात्रा गए तो वाट मायबाप ने पानी पीवान तरस लागच तरस लागता मच पानी ली कन एक देवासाठी कम बोली कन झोलनी ती मायबाप ने उतराड़ी कन नजीकच एक सरोवर असच था ती सरोवर ती पानी लावान कई कम बोली कन जाच अपना कड़े असेलो एक काकी भांडूली कन हे डुबाड़ी कम पानी लेता असच तेज टाइम ने दशरथ महाराज अयोध्या ना राजा दशरथ महाराज ते जंगल ने ते अरण्य ने बेटे खेलान कई कम बोली कना यहाँ असच तो पानी भरते एक शब्द अवच दशरथ महाराज ने शब्द वेदी बाण प्रयोग करानु विद्या गोत असच था कौन तो तरी एक प्राणी पानी पीवा नहीं का कि तई कई कन समझी कन दशरथ महाराज बाण प्रयोग करच तई बाण श्रवण कुमार ने लागच दशरथ महाराज नजी कई कन देखच श्रवण कुमार ने बाण लागेल असच दशरथ कुमार दशरथ महाराज ने एक जरा आघात होत था ऐका बा कैसु काम करो तो हो कई कन बोली कन था श्रवण कुमार दशरथ महाराज ने वातो करच कृपा करी कन मारा अंध वृद्ध मायबाप छे तवने पानी पीवान तरस लागी छे तुम्ही प्लीज आई पानी ली गई कन मारा मायबाप ने देवो कई कम बोली कन हाँ श्रवण कुमार नु मातृ पितृ भक्ति देखता छे मी था श्रवण कुमार ने माता पिता वन कड़े दशरथ महाराज जाच तवने पानी दे छे मात वृद्ध दंपति दशरथ महाराज ने शाप दे छे हमी सेकेंड आवाच कैकई माताकडे कैकई मातान दशरथ महाराज एक कोणता के प्रसंग बोलया असच हाऊ तुने दोन वर दूज कैकम बोली कना कैकई माता हाऊ तुने प्रसंग पडेल तो मांगू तुमारकडे कैकम बोली असच तईच एक प्रसंग रही तो कैकम बोली कना तह्या रामनु पट्टाभिषेक असच ते टाइम ने कैकई माता दशरथकडे दोन वर मांगच एक राम ने 14 वर्ष वनवास एक भरत ने पट्टाभिषेक ह्या राम हमार दादो करेल चूक ने हाऊ कसा न शिक्षा अनुभव स्नुबाकवानु भाव आई नहीं हे पितृवाक्य परिपालना मारू धर्म कई कम बोली का न राम नु विचार होतो 14 वर्ष वनवास ने जावानु होतो पट्टाभिषेक तर चुकी गई छोड़ी मात्र संगाट तईच नवीन लग्नो कर ली कन येल सीता माता संगाट होता रामना संगाट जनक राजनी बेटी माता राजकुमारी ही कन था असेल वाली ह्या राम कड़े आई पट्टाभिषेक हुस तुशी तर महाराणी ही कन एक असणारी रा सीता माता राम वनवासने जौच कथामच जावान तयार होता मच सीता माता भी सभ्य आभरण सभ्य काढ़ी वस्त्र चेंज करी एक अरण्य ने जावासाठी का बोली कन एक नारू मड़ी कई कन मैं का बोलाच तो वस्त्र पेरी कन तैयार ही दालान संगाट जावासाठी कई कम बोली कन अण्णो भाभी अरण्य ने जाती देखी कन तवनु रक्षा करासाठी कई कम बोली कन लक्ष्मण भी निकड़ा था संगाट लक्ष्मण ने उर्मिला हुबराड़ी नहीं अण्णा भाभी नु रक्षा करान जाता तुम्ही जाओ कई कम बोली हाँ उर्मिला नु त्याग भी हमें देखनु पड़े
यहाँ भरत ने पट्टाभिषेक कैकम बोलिया, मात्र यहाँ भरत राजोहान अशी तरबी जरा भी काबेक विचलित ना होता अण्णाना पादुका लयकन सिंहासन राखीकन राज्यभार करेला भरत। ह्या राज्य आडळित करासाठी राजोहान होतो राम, राज्य रामने मिळे नाही, राज्य मिळी तर बी भरत राजो हो नाही। ह्या रामनु पितृभक्ती देखताच, सीतानु पातिव्रत्य देखताच, लक्ष्मणनु भातृप्रेम देखताच, उर्मिळानु पती वाक्य पालने देखताच, एक कुटुंबनु एक सभ्य एक कौवस्नु एक कुटुंब कतर कवानु हम यहाँ रामायणम अगदी सुंदर देखताच, तव हिकन भरत अज राम रहिकन असेल। भगवान स्वतः भगवान राम स्वतः भगवानच अशी तर बी मनुष्य एक रूप अवतारली का नाही, कारण मनुष्य धर्मनु पालन कव कर्या। गंगा नदी दाटासाठी काय का बोली का न केवती राजगुहान प्रार्थना कर्या, मने ये दंडाती ते दंडाड दाटाड काय का बोली का। ह्या हो रघुकुलनो तिलक श्रेष्ठ राम हो कवानु अहंभाव आई नहीं, था गुहन मारो मित्र तू कई कम बोली कन संबोधन कर्या। शूर्पनका एक सुंदर स्त्री रूप लिखन राम लक्ष्मण ना संबर इतर एक पत्नी रतस्त छे हो, पत्नी न हो पत्नी न छोड़ीकन सभी दूसरा स्त्री एक मातृ समान मने कई कम बोली कन देखेल वाला राम लक्ष्मण। लक्ष्मण वनवासम 14 वर्ष भी सीता माता ना संगाट अशी तर भी एक दिस भी सीता मातानु मोंडू देख्या नाही, निस्तु चरणम तनु दृष्टि अस्तु तो कवानु हमी एक कथाम देखाच। ह्या पत्नी छोड़ीकन परस्त्री मातृ स्वरूप हमी कहू देखनु, स्त्री ने एक मान सम्मान कहू असनु कवानु हमी ह्या देखताच। आज हमार समाज ने कवड़ू आवश्यकता छे कवानु, हमने भी वच्चे तुमने भी वच्चे। नेक्स्ट रामायणनु पार्टवानु जटायुनु, जटायु एक मुदी पक्षी, तसु मुदी पक्षी राम सीतान देखित नाही काय का बोली कन तुळशी रामायणम अवश्य। राम कतर कोण सीता कतर कोण वट्ट देखी नाहीच, निस्तु ऐकीकन मात्र गोत्त होतो। रावण सीता मातन अपहरण करीकन पुष्पक विमानम बलात्कार ती बल्लीकन जातवा सीता माता हे राम कहकर वदरत्य देखी कन जटायु था गेस करी राम ने पत्नी सीता छे, यवने कहा कि एक आपत्त आई छे यूनु रक्षा करनु हमी कहकर बोली कन, था बलिष्ठ रावण छे हऊ मारा सर को बुड्ढो छे तो हऊ तीनू का रक्षा कर सी कवानु विचार जटायु कड़े आई नहीं, हऊ सीता माता नु रक्षण करनु कहकर बोली कन गई कन रावण ना संगाट होराट करी, रावण तिना खडगति जटायुना दोनी रेक्के कट करियो, तई पाप मुदी पक्षी रेक्के कट करी कन मरण ना एक परिस्थिति में ऐकन खाले पड़ी, तरी भी प्राण त्याग करी नहीं राम अवंदे राम ना संबर सभी बोली कन प्राण त्याग करा के कम बोली कन जटायु तिनु जू घट्ट धरी कन था राम अयो थोड़ी हुबरी कन राम ना संबर सभी बोली, एक भगवान सटी अपनु स्वतानु एक जीव दीतर भी था तिनाकडे संतृप्त भावना होतो था जटायूकडे। हमें पासती देखा चे श्री राम सटी वाट देखी लेती शबरी माता बटी है सच, शबरी माता एक बेडर ना जातनी शबरी माता, राम अवज कह कम बोली कन कवडू एक प्रीत ती वाट देखती थी, राम अवत्य रस्तान फुलो घाली कन वाट देखती थी, झाड़ोवन नमना हण्णो लय राखी कन दरोज रामनु वाट देखती थी। खरु भी एक दिस राम आया था, आयल तो शबरी माता का करी हण्णो राम ने संबर बटाली कन अपनु लायल हण्णो अन्नम जरा कट करी कन चैकन देती है मिट्टू से ने अई मारा राम ने देवा, आई हण्ण चुगोट नहीं आई मजा नहीं आई छी छी आई मारा राम ने नको आई, हाँ आई हण्ण लई मिट्टू छे आई मारा राम ने देवा आई, मिट्टू असेलू मात्र राम ने देनू चुगोट नहीं तर मारा राम ने नको तई।
यहाँ राह सी शबरी नू भक्ति देखा हमें भक्ति रसा वचा है नाम शबरी नू हो मारा राम ने काशी तर भी निस्तु मिट्टू देनु मिट्टू खावाड़नू कई कम बोली कन यहाँ राम नु भी खावानु भाव कहो तू माता खावाड़ती चे मिट्टू असेलो खावाड़ती च मने शबरी माता कवड़ू प्रीति खावाड़ती च मने यहाँ उष्टू करी कन देती च मने कवानु भाव राम कड़े भी आई नहीं एक बाल ने माय जुमाड़वा गरम शेका दे कई कम बोली कन अपनू कऊ चाकी देखी कन खावाड़ ते प्रकार शबरी माता राम ने हण्ण खावाड़वा मिट्टू शेका कई कम बोली कन देखी कन का खावाड़ी थी तई भाव हमें था शबरी माता ने श्री राम कड़े देखाश यही भक्ति रस हाँ कवड़ू शेकवा हमने कड़श पासत्यवानु वायुपुत्र हमारो हनुमान समुद्र लंघन करान सच मट्टू प्रयाण अगदी तस्सु मट्टू प्रयाण सच समुद्र लंघन करतवा हनुमंतने आयास होच आयास हेल देखिकन समुद्र न मदमट्ट मैनाक पर्वत उठी उब्रिकन बोलच हनुमंतने तुने लई दणी उचता आयास उत्तु रे लयता जरा विश्राम कर कैकम बोलिकन मात्र हनुमंत बोलच राम न कार्य ने निकलो छो काशी तर भी मारा प्रभु नु काम पूर्ण करे पास तिछा विश्राम लेवानु तव तुड़ी हा विश्राम लेतो ने कैकम बोलिकन तिनासठी हनुमंत ने राम नो भंट कैकम बोलानु था मैनाक ने राम नो भक्त से हनुमान तिनु सेवा करा तो एक कातर मारा हत्ति कवड़ू तड़ुको अनुभाव मैनाक पर्वत नु राम नु काम पूर्ण हेतुड़ी मारा स्वामी नु काम पूर्ण हेतुड़ी विश्राम लेनु नाकवानु एक गुरी हनुमंतनु या हमी तवनु मौल्य काचे कत्ते देखनु पासत्यवानु वानर सेना समुद्र ने सेतुवे भांता सच सेतुवे भांधत्तवा एक एक कपी भी तवन शक्ति अनुसार धोंडा लई लईकन एक सेतुवे भांता सच तव ते सेतुवे भांधत्तवा था एक जरा दूर एक अळील देखतो सच अळील कतर वचतो तुमने इणची कवातो हमी अळील देखतो सच अळील देखी कन अय्यो भगवान नु काम ये सभी कवडू प्रीत्य करताच मारा हत्ती भी का एक होत तो हव करनू तो मात्र हव धाट्टू जीवी से मारा हत्ती का होच करनू कई कन विचार करी देखच बड़ा बड़ा जाच समुद्रम डुबकी मारच आंग कच्ची होच आई कर उसुकम लीडच उसुक सभी भी आंग ने मेत्ते जाच सेतु वे बांधत्ता जाच आंग झटकच उसुक सभी भी सेतु वे वर पड़च तई उसुक सेतु वे बांधत्ता उपयोग करच इना ननी एक दस बारह दा आठ दस दा करता मच एक तय अलीलनु सेवा ही गई छोड़ी था आई सभी दूर हुबरीकन देखतो असच राम अलील तारू सेवा धाट्टू अशी तर भी तारू श्रेष्ठता मट्टू छे सेवा लय श्रेष्ठ छे तारू सामर्थ्य मट्टू छे तारू कैकम बोली कन राम भी देखी कन प्रशंसा करश या काम धाट्टू छे की मट्टू छे की तई मुख्य नमे करत्ते भाव कौशे कवानु भगवान देखच कवानु हमें इनावर कळली जाच नेक्स्टवानु राम रावणनु युद्ध तैसा राक्षसना कुलम सुसंस्कार चुगोट सन्नडते असेलो विभीषण रावण सीतान अपहरण करीकन लावताम बोलच आई धर्म नमे आई नमे तू करते काम कैकम बोली कन राम रावण ने बोलान जाच रावण विभीषण ने राज्य ती भार घालच मात्र विभीषण था धर्मना संगाट असनु धर्म ने साथ देनु कैकम बोली कन रामना संगाट ऐकन साथ देच ह्या अण्णांना विरुद्ध कैकम बोली कन राम ने साथ देल नाही विभीषण धर्मनु रक्षा करनु कैकम बोली कन ह्या विभीषण राम ने साथ देलच आई विभीषण हे पासती हमी देखाच तेच राक्षसनु रावणनी पत्नी मंडोदरीन भी देखाच मी मंडोदरी पतिव्रता पंच पतिव्रता शिरोमणि मंडोदरीनु भी नाम होच मंडोदरी भी रावणनु मन बदलाडान रगड़ प्रयत्न करचे मातर था मंडोदरी सोती गई छोड़च
ಮಾತ್ರ ಸಬ್ಬಿ ಲೋಕವನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾದ ಕರಾಳಿಕನ ಸಬ್ಬಿ ಲೋಕವನ್ನು ಮಣ್ಣಮ್ಮಿ ಮಂಡೋದರಿ ಪತಿವ್ರತ ಶಿರೋಮಣಿ ಕೈಕಂಬುಲಿಕನ ಯಾದ ಬಟಜ್ ಹಮಿ ರಾಕ್ಷಸವನ್ನ ಮದಮ್ಮಟ್ಟ ಮಶಿತರ್ಬಿ ಖರಾಬ್ ಸಂಗತ್ನ ಮದಮ್ಮಟ್ಟ ಮಶಿತರ್ಬಿ ಹಮಿ ಕರಕ್ತಿ ಚುಗೋಟ ಹಮಿ ಕರಕ್ತಿ ಧರ್ಮತಿಶೇಕವಾನು ಹಮಾರು ಮನ್ನ ಬೋಲಿತರ ಹಮಿ ಥ ಡರಾನು ಕಾಭಿ ಕಾಮನೈ ಹಮಿ ಅಗಳಗ ಯಾಕತರ ಸಮುದ್ರ ಲಂಘನ ಕರೆಯಲ ಹನುಮಂತನಿದೇಕ್ಯಾ ಸೀತಾನ್ ಪತ್ತೋ ಲಗಡಿ ಹನುಮಂತ ಲಂಕಾನ್ ಬೋತು ಲಗಡಿಲ ಹನುಮಂತ ತೌಡುಜ್ ಕಾಮ ಕರಿಕನ್ ಗಬಟಿನಿತ ಹನುಮಂತ ಬಿ ರಾಮ ರಾವಣನು ಯುದ್ಧ ಹೊತ್ತವ ರಾವಣ ರಥರ ಬಟ್ಟೆತ್ತೋ ಕೈಕಂಬೋಲಿಕನ ಮಾರ ಪ್ರಭು ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ರಥನೇತೋ ಯವನ ಕಡೆ ಕೈಕಂಬೋಲಿಕನ ಹನುಮಂತ ದೋನಿ ಖಾಂದಾವರ್ ಬಿ ಬಲ್ಲಿಕನೈಕನ ರಾವಣನ ಸಂಗಟ ಯುದ್ಧ ಕರತ್ತವ ತಾಯಕ್ ಸಾಥ್ ದಿಯಲ್ಲ ಹನುಮಂತ ರಥ ಈಕನ ಯೋಥ ಹನುಮಂತ ಲಕ್ಷ್ಮಣ ಮೂರ್ಛಿತವತ ಮತ್ತು ಸಂಜೀವಿನಿ ಪರ್ವತ ಲೈಕನ್ ಲಕ್ಷ್ಮಣನು ಪ್ರಾಣನು ರಕ್ಷಾ ಕರಿಲ್ಲ ಹನುಮಂತ ತೌಹ್ಯ ಹನುಮಂತ ಹೌ ಕರೆಯಲು ಕೈಕಂಬೋಲಿಕಂಥ ಅಹಂಕಾರಕವಾಭಿಯನೇ ಮಾರ ಸ್ವಾಮಿನು ಸೇವಾ ಕರ್ತೋ ಚೌ ಕೈಕಂಬೋಲಿಕಂಥ ಏಕ ಶ್ರೇಷ್ಠತ ಹನುಮಂತ ಕಡೆ ದೇಖ್ಯಾಮಿ ಏಕ ಹನುಮಂತನು ಭಕ್ತಿ ದೇಖ್ತಾತ್ತ ಹಮಿ ಭಕ್ತಿಮ ವಿನಮ್ರ ಭಕ್ತ ಶಿತರ್ ಬಸ್ತ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಕ್ತ ಹೋಜ್ ಕವಾನು ಹ್ಯಾ ಆಮಿ ಹನುಮಂತ ಕಡತಿ ಸಿಕಾಚ ಎವಡಾ ಸಬ್ಬಿ ಸಕಲ ಗುಣ ಅಸೇಲ ಹಮಾರ ಜೀವನ ಮೇ ಹಮಾರ ಆಸ್ಪಾಸ್ ಹಮಾರ ಕುಟುಂಬಮ ಹಮಾರ ಸಮಾಜ ಹಮಿ ಲಾವಾನು ಕೌ ಏಕ್ ಹಮಿ ಏ ಪಾತ್ರನೇ ದೇಖ್ನು ಕವಾನು ಅಯ್ಯಕ್ ಉದಾಹರಣ ಹಮಿ ಕೊಂತರ ಸಂಬರ ಯಾಕಿ ರಾಮ್ ರಾಮ್ ಕೈಕಂಬೋಲಾಚ ಕಾತ್ರ ಅಗಾದ್ರೂ ದೇಖ್ಯಾಕಿ ಹೇ ರಾಮ್ ಕವಾಕಂಬೋಲಾಚ ಕಷ್ಟ ಐತ್ರ ರಾಮ ರಕ್ಷಾ ಕರ್ವಾ ಕೈಕಂಬೋಲಾಚ ಹಮ್ನೆ ನಾ ಮನ್ನ ಹೆಸರು ಅಶಿತ್ರ ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಐಕಾ ಹುಬಾ ಕೈಕಂಬೋಲಾಚ ನತ್ರಿ ನು ಕಾ ದೇಖಿ ನು ರಾಮಾಯಣ ದೇ ಕೈ ಕೈಕಂಬೋಲಾಚ ಹಮಾರು ಏಕತಾ ಹಮಾರು ಸಂರಕ್ಷಣ ಹಮಾರು ಸಾಮರಸ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊನ್ನು ಕತ್ರ ಹಮಿ ರಾಮನು ತಾರಕ ಮಂತ್ರ ಬೋಲಾಚ ಐಸಾ ಮರ್ಯಾದಾ ಪುರುಷೋತ್ತಮ ರಾಮನು ರಾಮಾಯಣನ ಜಗತ್ತನೇ ಚೇಕ್ ಆದರ್ಶ ಚೇ ಐ ಸಬ್ಬಿ ಹೂ ಕತ್ರ ಹಮಿ ಲಾಸ್ಟ್ನೇ ಜಾತವ ಹಮ್ನೆ ಚಾರ್ ಜನ ಢೈಲಿಕನ್ ಜಾತವ ಬೋಲಚ ರಾಮ ನಾಮ ಸತ್ಯ ಹೈ ಕೈಕಂ ಬೋಲಿಕನ ತತ್ತಿ ರಾಮ ನಾಮನು ಅರ್ಥ ಕಾತತರ ರಾ ಕತರ ಕಷ್ಟ ದೂರ ಕರಾನು ಮ ಕತರ ಸಂತೋಷ ದೇವಾಡನು ದೋನ ಬೀಜಾಕ್ಷರತಿ ಜಮೀಲು ರಾ ಕವಾನು ರಾಮ ಕವಾನು ಐ ನಾಮ ಹಮಿ ಜರ ಬೋಲತ್ತವ ಹಮಾರ ಲಿಪ್ಸ್ ಕಡೆ ಹಮಾರ ಹೊಟ್ಟೋವನ್ ಕಡೆ ಲಕ್ಷದ ಯಾಕತರ ರಾ ಕ ಯಾಕತರ ಹಮಾರ ದೋನಿ ಹೊಟ್ಟೋ ಓಪನ್ ಹೋಚ ಲಿಪ್ಸ್ನ ಮೂಮೆಂಟ್ ಕಡೆ ತುಂಬಿ ದೇಖೋ ಲಿಪ್ಸ್ ಕ್ಲೋಜ್ ಹೋಚ ಲಿಪ್ಸ್ ಓಪನ್ ಹೋಚ ರಾ ಕ ಯಾಕತ್ರ ಹಮಾರ ಮದ್ಮೆನ ಸಬ್ಬಿ ಬಿ ನೆಗೆಟಿವ್ ಎನರ್ಜಿ ಭಾರ ಜಾಚ ಲಿಪ್ಸ್ ಓಪನ್ ಹಿಕನ ಮ ಕ ಯಾಕತ್ರ ಕ್ಲೋಜ್ ಹೋಚ ಭಾರನು ಪಾಸಿಟಿವ್ ಕೂತು ಬಿ ಮದ್ಮೆ ನಾಗಯ್ಯನನಿ ರಕ್ಷಾ ಕರಚ ಐಸು ಮದ್ಮೆನು ಸಬ್ಬಿ ನೆಗೆಟಿವ್ ಕಾಡಾನು ರಾ ಕವಾನು ಮಂತ್ರ ಕೂತು ಬಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಭಾರ ಮದ್ಮೆ ನಾಗಯ್ಯನನಿ ರಕ್ಷಾ ಕರನು ಮ ಕವಾನು ಅಕ್ಷರ ಹಮಿ ರಾಮ ಕವಾನು ನಾಮ ಉಚ್ಚಾರಣ ಕರೆ ಯಾಕತ್ರ ಹಮರು ಕೌಡು ರಕ್ಷಾ ಕರತ್ತ ನಾವ ಕವಾನು ಈ ನಾವರ ಚಮ್ಮನೆ ಕಳಿಗೆ ಚೊಡಚ ಐಸು ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಮನಾಮ ಐಸು ಪರಮ ಪವಿತ್ರ ರಾಮಾಯಣ ಅತ ಹಮ್ಮನೆ ಕಳಿ ರಾಮಾಯಣ ಕತ್ರ ಹಮಿ ಕೌ ಐಕ್ನು ಕೋಂತ ಭಾವತಿ ಐಕ್ನು ನಿಸ್ತು ರಾಮ ಸೀತಾ ಲಕ್ಷ್ಮಣ ವನವಾಸ ರಾವಣ ಯುದ್ಧ ಎವಡೂತ್ ನಮೇ ರಾಮಾಯಣ ಕತ್ರ ಹಮಿ ರಾಮಾಯಣ ಕತ್ರ ಹಮಿ ಐಕತ್ತವ ಏಕೇಕ್ ಪಾತ್ರಂಬಿತ ಹಮಿ ಹಮ್ಮನೆ ದ್ರಾಕಿಕನ ಹಮ್ಮನೆ ದೇಕಿಕನ ಹಮಿ ವಿಚಾರ ಕರಿಕನ ಹಮಿ ತ ಕಳ್ಳೆವಾನು ಐಸು ಪರಮ ಪವಿತ್ರ ರಾಮಾಯಣ ಹಮಿ ಸಕಾಳರ್ತಿ ಐಕಾಂಜಾವಾಚ ಹಮಾರು ಮನೋಭಾವನ ಹಮಿ ಕೌ ಕರ್ಲೆ ನೋಕವಾನು ಹಮಿ ಏಕ್ಯಾ ತಯಾರಿ ಶೋಡ ಆತಾತಿ ಹಿಂ ಹಮಿ ಶ್ರದ್ಧಾತಿ ಭಕ್ತಿತಿ ರಾಮಾಯಣ ಐಕಾ ಹಮಾರ ಘರ್ಮೇ ಏಕ ಕೂತು ಬಿ ರಾಮಾಯಣ ನಾಹೇನನಿ ರಾಮಚರಿತ ಅಸೇನನಿ ಹಮಿ ರಕ್ಷಾಕರ ರಾಮಚರಿತ ಮಾನಸ ಕತರ ರಾಮನು ಚರಿತ್ರ ಕಳಾವನು ಚ ರಾಮಚರಿತ ಮಾನಸ ಹ್ಯಾ ಹಮಿ ಕೌವಸ್ನು ಕವಾನು ದೆಕಡಾವನು ಚ ರಾಮಚರಿತ ಮಾನಸ ತಿನಾಸಟಿಜ್ ಬೋಲೆಲು ರಾಮಾಯಣ ಹಮ್ನೆ ಕೌ ಅಸ್ನು ಕವಿಕನ್ ಸಿಕಡಾವಚ ಕಾ ಕರ್ನು ಕೈಕನ್ ಹಮ್ನೆ ರಾಮಾಯಣ ಸಿಕಡಾವಚ ಕಾ ನಾ ಕರ್ನು ಕೈಕನ್ ಹಮ್ನೆ ಮಹಾಭಾರತ ಸಿಕಡಾವಚ ಹಮಿ ಜೀವನಂ ಕೌ ಅಸ್ನು ಕೈಕನ್ ಸಿಕಡಾವನು ಚ ಭಗವದ್ಗೀತಾ ಏ ಪ್ರಕಾರ ಹಮಿ
सकाळ आरती रामायण ऐकान जावा आई मनोभावना राखी लिखन कैकन बोलता सब भी वन्नी भी जय श्री राम।